संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त अशी रेसिपी बघणार आहोत सर्वांनाच आवडेल अशी आहे तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे मूग डाळ एक वाटीभर आपण मूग डाळ घेतली आणि त्याच वाटीने आपण तांदूळसुद्धा घेतला आहे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी आपण इथे डाळ वापरली दोन चमचे आपल्याला इथे उडीद डाळ वापरायची आहे आता हे आपल्याला कमी गॅसवर चार ते पाच मिनटासाठी छान असं भाजून आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे फक्त त्याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला ते भाजून आहे मुलांना सुट्ट्या लागल्या की मुलांना काहीतरी खायला हवंच असतं सारखं सारखं ते तेच खाऊन सुद्धा त्यांना कंटाळा येतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही हे तयार करून ठेवू शकता आणि कधीही मुलांना भूक लागली तर पाच मिनटामध्ये हा पदार्थ तुम्ही मुलांना देऊ शकता जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं नसतील तर मोठ्यांना सुद्धा आवडेल असा हा पदार्थ आहे तर चार ते पाच मिनटे आपण हे मिडियम गॅसवर भाजून घेऊया त्याचा कलर आपल्याला बिलकुल चेंज होऊ द्यायचा नाही आहे तर सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे हे तुम्ही धुवूनसुद्धा वापरू शकता धुवून वाळून आणि मग थोडंसं भाजून घेतलं तरी चालेल उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्या आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटं तुम्ही भाजलं तरी चालेल आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर छान असं पसरून घ्या जेणेकरून ते लवकर थंड होईल जर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला करायचं असेल तर हे गिरणीतून दळून आणलं तरी चालेल पण थोड्या प्रमाणामध्ये आहे म्हणून आपण आज हे मिक्सरला फिरवणार आहोत तर थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडं थोडं करून आपण हे वाटून घ्यायचे छान फाईन पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे मुगाची डाळ वापरल्यामुळे छान पौष्टिक असा पदार्थ आपला तयार होतो आता आपण हे बारीक असं वाटून घेऊया आणि त्यानंतर ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीने चाळून घ्या आणि वर राहिलेला जो रवा तो आहे तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वाटून घ्यायचा आहे जी डाळ उरली आहे त्याचबरोबर आपण हा रवा सुद्धा वाटून घेऊया आणि तो सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचा आहे सर्व डाळ आणि तांदूळ चाळून झाल्यानंतर पुन्हा जो रवा उरतो तो सुद्धा तुम्ही पुन्हा वाटून घ्या आणि यामध्ये मिक्स करा छान असं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करा मीठ घातल्यामुळे हे अजिबात खराब होणार नाही आपण हे भाजून घेतल्यामुळे याला जाळीसुद्धा पडत नाही कीडसुद्धा लागत नाही आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणून यामध्ये आपण सुरुवातीलाच मीठ घातलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं हे तुम्ही असं स्टोर करून ठेवू शकता किंवा यामध्ये तुम्ही इनो घालून सुद्धा ठेवू शकता तर आज आपण इथे फक्त यामध्ये मीठ घातलं आहे आणि मीठ घातल्यामुळे हे अजिबात खराब होणार नाही तर तुम्ही काचेच्या वरणीमध्ये छान असं भरून ठेवा छान टेकतं सुद्धा त्यानंतर उरलेल्या पिठापासून आपण आज ते ढोकळा तयार करतो आहे तर हे पीठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे काचेच्या वरणीमध्ये ठेवावर छान राहतं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज पडणार नाही आणि या पिठामध्ये दोन लवंगा टाकून ठेवायच्या आणि त्यानंतर झाकण लावून हे तुम्ही असंच ठेवून द्यायचं छान टिकता अजिबात जाळी पडत नाही किंवा कीड कीडसुद्धा लागत नाही जेव्हा मुलांना छोटीशी भूक लागेल किंवा घरामध्ये काहीच अवेलेबल नसेल तर पटकन यामध्ये थोडासा इनो घालायचा थोडंसं दही घालायचं आणि पटकन तुम्ही ढोकळा तयार करून देऊ शकतात तर उरलेल्या पिठापासून ढोकळा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवूया कारण यामध्ये आपण जर साहित्य पटपट ॲड केले तर आपल्याला हे लगेचच वाफावं लागेल म्हणून पाणी सुरुवातीला गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर इथे आपण पिठामध्ये एक एक साहित्य ॲड करूया तर एक वाटीभर आपण इथे पीठ घेतलं आहे त्यामध्ये अगदी थोडीशी आपण हळद घालूया बाहेरून जेव्हा तुम्ही ढोकळा आणता त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये केमिकल असतात किंवा कलरसुद्धा ॲड केलेला असतो तर हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला आंबट ताक वापरायचे जर तुमच्याकडे ताक नसेल किंवा तुम्हाला ताक वापरायचं नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता एका लिंबाचा रस घाला छान असं मिक्स करा आणि पाणी टाकून मिक्स करायचे आज आपण इथे फक्त ताकामध्ये हे मिक्स करतोय तर सध्या उन्हाळा आहे म्हणून इथे मी ताक वापरले आणि थोडंसं आंबट ताक घ्यायचं म्हणजे ढोकळ्याला छान आंबटपणा येतो आणि ढोकळा चवीला छानसुद्धा लागतो तर थोडं थोडं मिश्रण आपण त्यामध्ये ॲड करूया हे मिश्रण आपल्याला खूप जास्त घट्ट बनवायचं नाही आहे किंवा पातळसुद्धा बनवायचं नाही मिडियम असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं तर गुठळ्या पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायच्या आणि लागेल तसंच आपल्याला यामध्ये ताकाचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीचं बॅटर आपलं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता तर ही आपण आता कमीत कमी पाच ते सहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तिकडे गॅससुद्धा आपण कमी केलेला आहे तर ज्या प्लेटमध्ये तुम्हाला ढोकळा तयार करायचा आहे त्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊया पाणीसुद्धा आपलं छान उकळले आणि दहा मिनटानंतर हे थोडंसं जर तुम्हाला घट्ट वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी किंवा ताक वापरू शकता तर इथे ताक उरलेलं आहे म्हणून मी ताकाचा वापर करते तर एक चमच्याभर ताक आपण इथे ॲड केले छान असं मिक्स करून घ्यायचे हे बॅटर खूप जास्त पातळ करू नका कारण आपण इथे मुगदळ वापरली आहे आणि मुगदळीला पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी लागतं तर अशा पद्धतीचं बॅटर आपलं तयार आहे आणि यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे तर इनो घालताना आपल्याला पूर्ण पॅकेट इनो घालायचं नाही आहे तर अर्धच पॅकेट आपण इथे इनो घालणार आहोत आणि एका इनोमध्ये पाच ग्रॅम इनो असतो त्यातला दोन ते अडीच ग्रॅम इनो आपल्याला इथे वापरायचा आहे तर तुम्हाला प्रिमिक्समध्येच इनो सुरुवातीलाच घालून ठेवायचं असेल कारण मुलांना तुम्हाला हे प्रीमिक्स द्यायचं असेल तर दोन ते अडीच पाऊच तुम्हाला इथे इनो घालावं लागेल आणि हे मिक्स करून तुम्ही मुलांना देऊ शकता त्यानंतर त्यावर आपण एक चमचाभर तेल सोडलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता पण यावर आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत म्हणून आपण इथे हिरवी मिरची वापरलेली नाही आहे पटपट हे मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता हे थोडंसं हलकं असं झालं आहे आणि लगेचच हे ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे थोडंसं टॅप करून घ्या आणि त्यानंतर त्यावर आपण छान दिसावं म्हणून थोडंसं लाल तिखट भुरभुरायचे अशा पद्धतीने असं प्रिमिक्स जर तुम्ही तयार करून ठेवलं तर पटपट आपला पट ढोकळा तयार होतो आणि मुलांना जर द्यायचं असेल तर पाचच मिनटामध्ये हा ढोकळा तयार होतो तर नक्की घरी ट्राय करून बघा तर पाण्यालासुद्धा छान उकळी आली आहे आणि त्यामध्ये प्लेट ठेवून द्यायची खाली एखादी प्लेट किंवा स्टँड ठेवायचा आणि त्यावरच प्लेट ठेवायची त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटे आपल्याला हे छान वाफून घ्यायचे पंधरा मिनटानंतर यामध्ये आपण टूथपिकने असं चेक करू शकतो जर टूथपिकला पीठ लागलं तर समजायचं तो झालेला नाही आहे पण अजिबात पीठ लागत नाही आहे तुम्ही बघू शकता क्लीन अशी आपली टूथपिक निघते आहे म्हणजे आपला ढोकळा तयार आहे तो आपण काढून घेऊया आणि आपण छोटीशी फोडणी तयार करून घेणार आहोत तर कडल्यामध्ये मी एक चमचाभर तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जिरे घालूया त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे मोहरीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा म्हणजे एक दिसायलाही छान दिसतं आणि चवसुद्धा छान येते त्यानंतर जिरे घातले तेल तापलं आहे म्हणून गॅस बंद केला आहे त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता पण आपण लाल तिखट घातलं आहे म्हणून इथे मी हिरवी मिरची वापरलेली नाही आहे त्यानंतर पाणी घालायचं आहे एक चमच्या साखर घालायची आणि अगदी चिमुडभर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्या आणि आपली फोडणी तयार होईल लहान मुलांसाठी बनवते म्हणून आपण यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही आहे पण तुम्ही हिरवी मिरचीचा खरडा यामध्ये घालू शकता आणि फोडणीमध्ये बारीक कापून तुम्ही हिरव्या मिरच्या वापरू शकता तर ढोकळासुद्धा आपला छान असा थंड झाला आहे त्यावर आपण फोडणी घालूया भरपूर अशी फोडणी घालायची म्हणजे ढोकळा हा खाताना लागत नाही आणि कोरडा सुद्धा होत नाही म्हणून भरपूर फोडणी आपण यावर घालणार आहोत फोडणीमध्ये तुम्ही अर्धा लिंबाचा रससुद्धा वापरू शकता म्हणजे चटपटीत अशी ही फोडणी आपली तयार होते पण ताक आपला आंबट होतो त्यामुळे मी इथे लिंबाचा वापर केलेला नाही आहे आणि याचे हवे तसे काप करून घ्यायचे छोटे छोटे काप आपण तयार करून घेऊया तर तुम्ही कलर बघू शकता खूपच सुंदर आला आहे आणि पौष्टिक ढोकळा आपला तयार होतो इथे आपण बेसन न वापरता चणा डाळ न वापरता ढोकळा बनवला आहे चौकोनी आकारामध्ये आपण तो कापून घेतला आहे आणि लाल तिखट घातल्यामुळे खूपच सुंदर दिसतोय यावर थोडीशी कोथंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता तर आपण उरलेली जी फोडणी होती तीसुद्धा आपण अशी टाकून देऊया म्हणजे जेणेकरून आपला ढोकळा कोरडा होणार नाही आणि खाताना तो लागणार नाही त्यातला एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते मस्त जाळीदार असा हा ढोकळा आपला तयार झाला आहे या सुट्ट्यांमध्ये मुलांना खायला काय द्यायचं हा एक प्रश्न तर मी तुमचा सोडवला आहे झटपट तुम्ही मुलांना देऊ शकता मुग्धाळ असल्यामुळे हाय प्रोटीन युक्त नाश्ता आहे नक्की घरी ट्राय करून बघा छान जाळीदार झाला आहे तुम्ही बघू शकता सोड्याचा वापर न करता सुद्धा मस्त जाळीदार ढोकळा आपला तयार आहे पौष्टिक आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू